आपल्याकडची गावांची संख्या आहे ती 1834 आहे, ग्रामपंचायत आपल्याकडे 1027 आहे, पण 1834 गावांपैकी जवळपास जे बाधित झाले होते त्यापैकी 135 गावं ही सध्या गावांमध्ये रुग्ण नाही आहे आणि 212 गावात तर आपल्याकडे कोरोनाचा शिरकासुद्धा झालेला नाही. तर यामागचं जे खरं मूळ कारण आहे की जे लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेला बाहेरच्या ज्यातून जी लोकं आली त्यासाठी ज्यांना प्रवेश दिला गेला त्यांना अलगीकरणात ठेवलं गेलं 14 दिवसाच्या, आणि जे कोणी आता पण आणि ही संख्या आता ही जी कमी झाली ती आता कमी झालेली आहे. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मास्क वापरणे, इतर सर्व बाबींसाठीचं त्यांना प्रबोधन, आणि आमचे पर्टिक्युलरली जिल्हा परिषदचे तसेच नगर परिषदचे जे कर्मचारी आहेत आणि जे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यासाठी अधिक विशेष काम केलेलं आहे. तर त्या ग्रामीण भागाचा जर विचार करता गेला तर महानगरपालिका क्षेत्र वगळून नगर परिषद आणि ग्रामपंचायत याचा जो मिळून आकडा माझ्याकडे आहे, एकूण बाधित आपल्याकडे 29127 आहेत आतापर्यंत झालेले बाधित. त्यातले ग्रामीण भागाचा जर निश्चित विचार करता गेला तर 19956 आहे, आणि नागरी भाग असं दोन्ही मिळून विचार करता 29127, पण सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण जे ग्रामीणचे फक्त 2378 आहेत, आणि उपचार सुरू असलेले नागरी म्हणजे नगर परिषद हद्दीतले ते 944, एकूण 3322 आहे. तर अशा रीतीने ही संख्या कमी होत आहे. आपल्याकडे जे ज्या काही गावांमध्ये कोरोनाचा प्रवेश झाला होता त्यापैकी 135 गावं ही कोरोनामुक्त झालेली आहेत. सध्या रुग्ण तिथं नाही आहे, रुग्ण जरी आढळला तरी त्याची ती काळजी घेत आहेत, आणि 212 गावात रुग्ण आतापर्यंत पोहोचलेलेच नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपले जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं आहे, माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसेच माझं गाव माझी जबाबदारी, याच्यासारखंच आपल्याला पूर्ण आपला जिल्हा आपली जबाबदारी याच्याकडे वाटचाल करावी लागणार आहे. तेव्हाच फक्त आपण यातून मुक्त होऊ शकू. आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं आहे की जब तक नाही दवाई तब तक न होनी चाहिए ढिलाई, मतलब जोपर्यंत आपल्याकडे औषध नाही आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही आहे. जो जी लोक बाहेर जात आहेत त्यांनी घरी आल्यानंतर स्नान करणे, विशेष म्हणजे साबण वापरून स्नान करणे अतिशय महत्त्वाचं आहे, आणि अशा रीतीने त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.